डॉक्टरांकडे गेल्यानंतर बऱ्याच जणांना सर्वात जास्त भीती ही इंजेक्शनचीच वाटते. पण मित्रांनो, हे इंजेक्शन म्हणजे सिरिंज जी काही आहे तर ती नेमकी किती भागांपासून बनलेली आहे याचा कधी विचार केलाय का? तर इथं ही जी सिरिंज असते ना मित्रांनो, तर ही मुख्यतः दोन भागांपासून बनलेली असते. हा जो मागचा भाग असतो तर याला त्या ठिकाणी बॅरल म्हणतात, तर पुढच्या भागाला त्या ठिकाणी निडल म्हटलं जातं. बॅरलमध्ये औषध खेचण्यासाठी जो भाग असतो तर त्याला प्लंजर म्हटलं जातं. आणि या ठिकाणी बॅरलवर औषधाचे एक्झॅक्ट व्हॉल्यूम मोजण्यासाठी तुम्हाला काही मार्किंग देखील पाहायला भेटतात. प्लंजरच्या समोर त्या ठिकाणी एक तुम्हाला सील देखील भेटतं, ज्यामुळं औषध जे काही आहे तर ते मागच्या बाजूला सरकत नाही. त्याच्यानंतर मित्रांनो, निडलच्या भागाविषयी जर बघायला गेलं तर निडल ही बॅरलला अटॅच करण्यासाठी तुम्हाला इथं निडल हब पाहायला भेटतं. प्रत्यक्ष निडलचा हा जो मेटलचा भाग असतो तर त्याला शाफ्ट म्हटलं जातं. आणि निडलच्या ज्या भागामधून औषध बाहेर पडतं तर त्याला ल्युमेन म्हटलं जातं.